नमस्कार आज आपण एटमेचा गुलाबजामून मिक्स केसर यापासून घरच्या घरी गुलाबजामून बनवूयात हा दोनशे ग्रॅमचा पॅकेट आहे एकशे पाच रुपये याची किंमत आहे आणि पॅकेटवर लिहिल्यासारखा आपण एकदम छान असे गुलाबजाम तयार करणार आहोत यामध्ये दोन पॅकेट भेटलेले आहेत एक केसर मिक्स आणि एक गुलाबजाम प्रीमिक्स तर चला आपण सर्वात आधी हा जो प्रीमिक्स आहे तो कपामध्ये काढून घेऊयात हा कपामध्ये काढण्याचा उद्देश इतकाच आहे आप की आपल्याला समजेल की यामध्ये किती दूध घालायचं आहे बघा यामध्ये दोन कप गुलाबजाम प्रीमिक्स निघालेला आहे त्या सर्वात आधी आपण चमच्याच्या सहाय्याने यामध्ये जर गुठळ्या असतील तर त्या आपण काढून घेऊयात आता यामध्ये आपण अर्धा कप म्हणजे पॅकेटवर लिहिल्याप्रमाणे दोनशे ग्रॅम प्रीमिक्ससाठी शंभर एम एल दूध घालून घेऊ हा दूध गरम करून थंड करून घेतलेला आहे आता आपण हा संपूर्ण शंभर एम एल जो दूध आहे म्हणजे अर्धा कप जे दूध आहे ते संपूर्ण घालून घेऊयात सुरुवातीला आपल्याला असं वाटेल की दूध जरा जास्त झालेलं जा आहे किंवा प्रेमिक्स जे आहे ते थोडंसं चिकट झालेलं आहे परंतु घाबरून न जाता हे जेवढं लिहिलेलं आहे प्रमाणबद्ध तेवढं सर्व दूध आपण यामध्ये घालून घेऊयात आणि आपण जशी चपातीसाठी पीठ मळतो त्याप्रमाणे अजिबात पीठ मळून घ्यायचं नाही आहे बघा मी हलक्या हाताने फक्त संपूर्ण प्रेमिक दुधामध्ये भिजवून घेत आहे आता आपण जे भिजवलेलं गुलाबजामचं पीठ आहे प्रीमिक्स आहे ते झाकण लावून थोडा वेळ म्हणजे साखरेचा पाक चासणी बनवेपर्यंत ठेवून देऊयात आता आपण चाचणी बनवायला घेऊ यामध्ये बघा एक मोठं पातेलं मी घेतलेलं आहे आणि पॅकेटवर लिहिल्याप्रमाणे सहाशे ग्रॅम साखर म्हणजे कपाने तीन कप साखर मी घेतलेली आहे यामध्ये पाणी किती घालायचं तर पॅकेटवर लिहिलेलं आहे सहाशे ऐंशी एम एल पाणी कपाने मोजलं तर ते दोन कप आणि पुन्हा पाऊण कप म्हणजे पावणे तीन कप आपण इथे पाणी घेतलेलं आहे आता आपण गॅसवर ही चाचणी तयार करण्यासाठी ठेवून घेऊयात सर्वात आधी मोठा गॅस ठेवून आपल्याला साखर विरघळेपर्यंत अशा प्रकारे साखरेचा पाक म्हणजे चाचणी ढवळून घ्यायची आहे साखर विरघळेपर्यंत आपण गॅस मोठाच ठेवणार आहोत साखर पूर्णपणे पाकामध्ये विरघळेपर्यंत मला पाच ते सहा मिनिटे लागली बघा छान अशी आपली साखर पाण्यामध्ये विरघळलेली आहे या पॅकेटवर लिहिल्याप्रमाणे आपण फक्त एक मिनिटभर मोठा उकळ काढून घेऊयात गुलाबजामसाठी चाचणी बनवताना एक तार दोन तार हे आपल्याला बघायचं नाही आहे फक्त अशा प्रकारे बोटावर लावून घेतलं तर आपल्याला तेलकट असा एक थर दिसतो म्हणजे आपली चाचणी तयार झालेली आहे असं समजावे बघा तुम्ही बोटावर बघू शकता आता आपली चाचणी तयार आहे यामध्ये आपण केसर मिक्स घालून घेऊयात आणि यालासुद्धा एक मिनिटभर उकळवून घेऊयात आता गॅस बंद करून घेते आणि गरम गरम चासणीमध्येच आपल्याला गुलाबजाम घालायचे आहेत म्हणून झाकण लावून घेते म्हणजे आपली चाचणी गरम राहील आपल्याला चाचणी बनवण्यासाठी दहा मिनिटे लागली म्हणजे दहा मिनिटे आपला हा जो प्रीमिक्स आपण भिजवून ठेवलेला होता तो बघा चांगल्या प्रकारे सेट झालेला आहे आता तुम्ही बघू शकता तो थोडासा सुक्का झालेला आहे मघाशी आपण जेव्हा दूध यामध्ये घातलं होतं तेव्हा ते थोडंसं पातळसर दिसत होतं आता आपला गुलाबजामसाठीचा जो प्रीमिक्स आपण मळून घेतलेला आहे तो छान असा तयार झालेला आहे बघा गोळासुद्धा बनत आहे तर आता यापासून आपण छोटे छोटे गुलाबजाम तयार करायला घेऊयात थोडासा पिठामधून तुकडा काढून घेऊयात आणि हातावर छान असा गोल गोल करून मळून घेऊयात एकाही आपल्या गुलाबजामला तडा जाणार नाही एकही रेश या भेग राहणार नाही याची काळजी घेऊयात बघा खूप छान असा गोल असा गुलाबजाम आपला तयार झालेला आहे असेच आपण छोटे छोटे गुलाबजाम तयार करून घेऊयात बघा मी एकदम हलक्या हाताने छान असे गुलाबजाम तयार करून घेत आहे या प्रकारे जर आपण पॅकेटवर लिहिल्याप्रमाणे प्रमाणबद्ध प्रमान साहित्य वापरलं तर खूप छान असे आपले गुलाबजाम जसे मार्केटमध्ये मिळतात तसे तयार होतात अशा प्रकारे मी सर्व गुलाबजाम तयार करून घेत आहे थोडेसे गुलाबजाम म्हणजे दहा ते बारा गुलाबजाम तयार करून घेतलेले आहेत आता आपण पहिले ते तळून घेऊयात इथे मी मध्यम गॅसवर तेल गरम करून घेतलेलं आहे आणि सर्व गुलाबजाम जे मी पहिल्या बॅचमध्ये तयार करून घेतलेले आहे यामध्ये घालत आहे बघा गुलाबजाम आपोआपच वर येतात म्हणजे आपलं तेल छान असं गरम आहे आणि गुलाबजाम ही एकही फुटत नाही आहे म्हणजे त्याला भेगा गेलेल्या नाहीत बघा मी गुलाबजामला टच न करता फक्त तेल हलवून घेते आणि सर्व बाजूनी गुलाबजाम तेलामध्ये फ्राय होतील यासाठी काळजी घेत आहे म्हणजे गुलाबजामला सगळ्या बाजूनी सेम असा कलर येईल गुलाबजाम पहिल्या मधून फ्राय होण्यासाठी तीन मिनिटे लागली बघा सर्व बाजूनी गुलाबजाम छान कलर आलेला आहे आता आपण हे तेलातून बाहेर काढून घेऊयात आता तेलातून बाहेर काढलेले गुलाबजाम आपण गरमागरम पाकामध्ये घालून घेऊयात पहिली बॅच घातल्यानंतर अशाच प्रकारे मी तेलामधून फ्राय करून काढून दुसरी बॅच सुद्धा साखरेच्या पाकामध्ये घालून घेत आहे आणि पुन्हा एकदा झाकण लावून ठेवूयात आता बघा मी गुलाबजाम तीन बॅच मध्ये फ्राय केले आणि ते सर्व गुलाबजाम मी इथे साखरेच्या गरम पाकामध्ये घालून घेतलेले आहेत आता वरच्या बाजूने सुद्धा पाक व्यवस्थितपणे गुलाबजामला लागण्यासाठी मी चमच्याच्या सहाय्याने अशा प्रकारे पाक जो आहे तो वरच्या बाजूने घालून घेत आहे जेव्हा आपण गुलाबजाम बनवतो तेव्हा पाकासाठी मोठं भांडं घ्यावं म्हणजे सर्व गुलाबजाम त्यामध्ये व्यवस्थितपणे बुडतील आता बघा तीन तास झालेले आहेत गुलाबजाम बनवून आपले गुलाबजाम जे आहेत ते चांगल्या प्रकारे पाकामध्ये मुरलेले आहेत खूप छान दिसत आहेत आणि पाकही व्यवस्थित झालेला आहे तुम्ही बघू शकता आपलं जे चासणी आहे ती खूप तया छान तयार झालेली आहे आणि गुलाबजामही यामध्ये छान मुरलेले आहेत तर चला मी तुम्हाला यातून काही गुलाबजाम काढून दाखवते खूप छान झालेले आहे एकही न फुटता खूप सुंदर आणि टेस्टी गुलाबजाम आपले तयार झालेले आहेत तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आवडले असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा बघा खूप छान मार्केटसारखे गुलाबजाम जसे पॅकेटवर दिसतात तसेच आपले तयार झालेले आहेत आणि खूप सॉफ्ट झालेले आहेत रस जो आहे तो आतपर्यंत मुरलेला आहे खायलाही अप्रतिम झालेले आहेत संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद